आनंद तर भरपूर आहे. माणूस माणूस का आहे तो शिकवतो वारी एवढा आहे बघा. कोण मोठा नाही लहान नाही कोण नाही, सगळे एक आहेत, सगळे माऊली आहेत इथे, सगळे माऊली आहेत. 2016 मी माझ्या आजीला एक शब्द दिला होता की 2016 वारी मी तुझ्याबरोबर करेल, पण अपघाताने तिचा 2016 वारीच्या अगोदरच देहांत झाला. पण मग मी ठरवलं नाही, मी माझ्या आजीला शब्द दिला होता की मी वारी तिच्यावर करेल. मग मी म्हटलं एक वर्ष आपण वारी करून बघूया, आजीची वारी आपण तिथे पोहोचूया. हे माझं पहिलंच वर्ष आहे, माझ्या भावामुळे मी पण प्रेरित झालो, म्हणलं या वर्षी वारी सहभागी व्हावे. ही प्रथा परंपरा तरुणांनी चालू ठेवली पाहिजे, त्यामुळं यावर्षी मी वारीच्या सहभाग घेतलेला. अरे विठ्ठल माऊली, मला असं वाटतं की सर्व तरुणांनी सर्वांनी जीवनामध्ये एकदा तरी वारी करावी, कारण या वारीमध्ये खरं खूप काही आहे. शिस्त आहे, नम्रपणा आहे, एकजूटपणा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी या वारीमध्ये शिकण्यासारख्या आहेत. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. पाऊले चालती पंढरीची वाट. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज नातेपुते येथून माळशिरसकडे मार्गस्थ झालेला आहे. आपल्यासोबत काही उच्चशिक्षित तरुण आहे जे नोकरी करतात आणि आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी वारी करत आहेत. रामकृष्णरी, माझं नाव आहे गणेश परमेश्वर कांबळे. मी मुंबईला राहतो आणि मी एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहे. आणि ह्या वारी अशी सुरुवात झाली की 2016 मी माझ्या आजीला एक शब्द दिला होता की 2016 वारी मी तुझ्याबरोबर करेल, पण अपघाताने तिचा 2016 वारीच्या अगोदरच देहांत झाला. पण मग मी ठरवलं नाही, मी माझ्या आजीला शब्द दिला होता की मी वारी तिच्यावर करेल. मग मी म्हटलं एक वर्ष आपण वारी करून बघूया, आजीची वारी आपण तिथे पोहोचूया. मग त्यावर्षी मी माझे भाऊ वैभव आणि रोहित आम्ही वारी ठिकाणी सुरू केली आणि आम्ही ती वारी पोहोचवली तिकडे. आणि जसं की तुम्ही म्हणालात की आम्हाला असं एवढे काम करतो आम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, तर आम्हाला 20-25 दिवस सुट्टी मिळत नाही. मग आम्ही ठरवलं की आपण ही वारी 7 दिवसात कशीही पूर्ण करायची. मग आम्ही एक टार्गेट ठेवलं की आपण दिवसात 30-35 किलोमीटर चालायचं. मग त्याला कधी 8 तास लागतात, कधी 10 तास लागतात. आणि आपल्या 7 दिवसात आपली वारी पूर्ण करून आपण आपापल्या परत कामाला जायचं असं आम्ही सुरुवात केली. आणि वारीमध्ये आल्यानंतर आम्हाला भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळाल्या की एक मेन शिस्त कशी असते, एक माणूस एक दुसऱ्याचा आदर कसा केला जातो, आपण छोट्या गोष्टीतून कसं एक सुख मिळू शकतो, सुख मिळवायला मोठ्या गोष्टीची गरज नाही आहे हे आम्हाला वारीतून अनुभवलं. आणि आम्ही ठरवलं की आम्ही फक्त एकदाच आमच्या आजीची वारी तिथे पोहोचवणार. पण जे अनुभव आम्हाला आले वारीनंतर, जे आमच्या जीवनात माझ्या भावामध्ये जे बदल घडले, जे आमच्या मनात बदल घडले, तेव्हापासून आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक वर्ष वारी करणार आणि तेव्हापासून आम्ही ही वारी अशीच पुढे करून जाणार. आणि जसं जसं आम्ही पुढे आलो, जसे जसे माझे इतर भाऊही माझ्याबरोबर सामील झाले, त्यांची मला साथ लाभली. आज हा आमचा 5वा दिवस आहे. आम्ही आळंदीपासून सुरुवात केलेली आहे. आम्ही आता माळशिरसमध्ये पोहोचलो आणि 2 दिवसात आम्ही तिथे आता उद्या आम्ही तिथे पांडुरंगाचं दर्शन घेऊ. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. माझं नाव अक्षय पोळ, मी सिव्हिल इंजिनियर आहे, पुण्याला राहतो. हे माझं पहिलंच वर्ष आहे, माझ्या भावामुळे मी पण प्रेरित झालो, म्हणलं या वर्षी वारी सहभागी व्हावे. पण ही प्रथा परंपरा तरुणांनी चालू ठेवली पाहिजे, त्यामुळं यावर्षी मी वारीच्या सहभाग घेतलेला. जय हरी विठ्ठल माऊली. माझं नाव सदानंद हिरेकर आहे. मी प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये आहे कामाला. मला असं वाटतं की सर्व तरुणांनी सर्वांनी जीवनामध्ये एकदा तरी वारी करावी, कारण या वारीमध्ये खरं खूप काही आहे. शिस्त आहे, नम्रपणा आहे, एकजूटपणा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी या वारीमध्ये शिकण्यासारख्या आहेत. रामकृष्ण हरी, माझं नाव वैभव श्रावण वनकाडे. मी व्यावसायिक आहे, मुंबईला राहतो आणि 14 वर्ष आहे माझं वारीचं. आनंद तर भरपूर आहे. माणूस माणूस का आहे तो शिकवतो वारी एवढा आहे बघा, एवढं शिकलो आहे वारी. कोण मोठा नाही लहान नाही कोण नाही, सगळे एक आहेत, सगळे माऊली आहेत इथे, सगळे माऊली आहेत. अनुभव हे एकदम सांगण्यासारखा असं म्हणजे. तर आपल्याला वारीमध्ये या वर्षी तरुणांचाही मोठा सहभाग असलेले पाहायला मिळत आहे. उच्च शिक्षित तरुण जे सिव्हिल इंजिनियर आहेत, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये आहेत, याच्यावर आहेत, असे हे तरुण या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. 20 दिवस त्यांना सुट्ट्या घेऊन चालणं शक्य नसतं, त्यामुळे 7 दिवसात हे तरुण ही वारी पूर्ण करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, माळशिरस.